वार अपार नैसर्गिक सौंदर्य 600 वर्षांचा इतिहास गौरव वारसा आणि आदिवासी संस्कृती असे त्रिवेणी संगम लाभलेला जव्हार। मुंबई ठाणे आणि नाशिक या शहरांपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हारला निसर्गाने भरभरून दिले आहे। प्रभू रामचंद्रांच्या आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जव्हार। जव्हार म्हणजे एकेकाळचे गौरवस्थान, 600 वर्षाचा गौरवतेच्या परंपरेची साक्ष देणारा हाच तो भव्य दिव्य जयविलास पॅलेस। हा राजवाडा जव्हारच्या सौंदर्यात अधिक भर पाडतो। धनदाट धुके, सोसाट्याचा वारा, हिरवेगार डोंगर असे दूध करणारे इथले वातावरण मनाला अगदी वेळ लावते। जव्हारमधील एक अद्भुत आकर्षक धबधबा म्हणजे हिरापाडा धबधबा। निसर्गाच्या खुशीत दूध वेसाळत आणि चहूबाजूंनी पाण्याची उधळत करत असलेला या धबधब्याची छवी डोळ्यात साठवावी अशीच वाटते। केवळ जव्हारच नव्हे तर जव्हारला येण्याचे रस्ते सुद्धा तेवढेच तोडीचे आणि सुंदर आहेत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओच्या पहिला जे काही सेकंदाचं प्रोमो आहे ते तुम्ही बघितलं असेलच, त्यावरनं तुम्हाला समजलं असेल आज नेमकं कोणत्या टॉपिकवर आधारित व्हिडिओ आहे ही। तरी मी एकदा माझ्याकडनं तुम्हाला सांगतोय, तुम्ही प्रोमो बघितला असेल तरी, आजची व्हिडिओ 600 वर्ष जुना इतिहास जपलेल्या एका पॅलेसवर आहे। जयविलास पॅलेस त्याला बोललं जाते। त्याच्याच काही अंतरावर नयनरम्य चित्र दाखवणारं हनुमान पॉईंट, त्याच्याच काही पुढे गेल्यानंतर ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी सगळ्यात जास्त प्रेम दिलेलं आहे तो म्हणजे दाभोसा, सर्वात मोठा धबधबा आहे पालघर जिल्ह्यातला। त्याच्याच थोडं पुढे गेल्यानंतर लागणारं सायंकाळचं सर्वात छान दृश्य म्हणजे सनसेट पॉईंट। हा सनसेट पॉईंट बघण्यासाठी खूप लांबून लोक येतात, आपण सुद्धा बघू। पावसाचे दिवस आहेत, सूर्य मावळताना दिसेल नाही कळणार, पण तो सनसेट पॉईंट काय आहे तो मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। तेच हे टॉपिक जव्हारवर आहे, ज्याला महाराष्ट्राचं सेकंड महाबळेश्वर म्हटलं जाते, हिल स्टेशन म्हटलं जाते। तुम्हाला समजेलच याला महाबळेश्वर का म्हटलं जाते, मिनी महाबळेश्वर, ठाणे जिल्ह्यातलं मिनी महाबळेश्वर आहे ते तुम्हाला लवकर समजेल। चला आपण डायरेक्ट आता भेटूया जव्हारमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या अगोदर ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही मी त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्व नोटिफिकेशनमध्ये कळत जातील। मित्रांनो, तब्बल 1.5 तास लागलेला आहे आपल्याला जव्हारमध्ये येण्यासाठी। अजून आपण जव्हारमध्ये प्रॉपर आलेलो नाही मिळत, आता आपण जांबा गाव करून आहे त्या गावात आहोत। आपल्याला अजून 25 ते 30 मिनिटं जाणार आहेत जव्हारमध्ये पोहोचण्यासाठी, त्या अगोदर आता घाट लागेल जव्हारचा। आणि हे आहे जव्हार, ज्याला महाराष्ट्रातलं स्वर्ग म्हटलं तरी काही हरकत नाही, आणि खरखर स्वर्गच आहे। अजून इकडनं आपल्याला 9 किलोमीटरवर आहे जव्हार जसं आपण जाऊ, त्यानंतर आपल्याला तिकडे कुणालबाई भेटायला येणार आहेत। लहानपणाचा मित्र आहे माझा कुणाल, तो जव्हारला शिक्षक आहे शाळेमध्ये, प्रोफेसर। आणि ही बघा, ही अशी वळण आहेत त्यामुळे थोडं रोड सुद्धा भिजलेला आहे थोडं हळूहळू। हे लहान मोठे झरे सुटलेले आहेत आता। हा आहे जव्हारचा घाट, आणि फायनली आपण आता एंटर केलेला आहे जव्हारमध्ये। हे कासटवाडी आहे, त्याच्यानंतर लगेच जव्हार लागेल 2 किलोमीटरवर। तर आपण जव्हारला पोचलेलो आहोत आणि जव्हार काही क्षणावरच आहे, 500 ते 600 मीटरवरच आता जव्हारची बॉर्डर लागेल। पण त्याच्या आधी आपण थांबलेलो आहोत, गाडी आपण तिकडे लावलेली, आणि इकडे खूप छान स्पॉट आहे जी दरी सांगतात। दरी तुम्हाला माहितीच आहे, दरी म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये जो खोलवर भाग असतो त्याला आपण दरी बोलतो। आपण तेच बघायला चाललो आहोत आता, तर खूप सारे इकडे तुम्हाला पर्यटकसुद्धा दिसतील। कॅमेरामध्ये कसं दिसतं आहे मला माहीत नाही, पण माझ्या डोळ्यांसमोर एवढं छान दिसतं आहे की या क्षणाला कधी आपण विसरवू नाही शकत असा क्षण आहे। तुम्ही तरी एकदा नीट बघून घ्या। तुम्हाला वॉटरफॉल दिसत असतीलच, आणि एक खालती ही पूर्ण दरी आहे।
मोठमोठे दर आहे बघा, जे तुम्हाला पाणी दिसतंय ना, आपलं जव्हार दर्शन आहे आणि जव्हार आपल्याला खरखर मनापासून खूप खुश करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहोत जव्हारमध्ये. आता आपण कुणालची वाट बघतोय. कुणाल 5 मिनिटं झालेली आहेत, 15 मिनिटं बोलला होता म्हणजे 10 मिनिटात येतच असेल. आणि हे आहे जव्हार. जव्हार खरं म्हणजे मागे राहिलं, आपण आता चाललेलो आहोत दाबोसाकडे, तर मी आता पुढे आलेलो आहे. तो मला बोलला का जिवाळा धाबा म्हणून आहे तिकडे थांबा. हा आहे जिवाळा धाबा, तिकडे मी थांबलेलो आहे. तर थोड्याच वेळात येत असेल, तिथपर्यंत थोडा गाडीला सुद्धा आपण आराम देऊया, कारण 2 तास झाले मी गाडी रेग्युलर चालवतो आहे. आणि आपण इकडे आता पोचलेलो आहोत. खूप कसं सांगू तुम्हाला, पाऊस येईल ना येईल, कारण मी काहीच आणलेलं नाही पाऊस आला तर, त्यामुळे थोडी भीती पण होती. म्हणून हळू पण येत होतो, परत रोड पण सगळे भिजलेले होते, त्यामुळे प्रॉब्लेमसुद्धा होत होता. चला भेटूया डायरेक्ट आता आपण. बघू पहिलं धबधब्याकडे जायचं आहे की जयविलास पॅलेसवर जायचं आहे ते त्यालाच माहिती, तो आल्यावर सांगेल. जिकडेसुद्धा जायचं असेल त्या डायरेक्ट स्पॉटवरच भेटूया आता. तर आम्ही आता इकडं निघतो आहे आणि हे कुणालचं घर आहे. कुणालचं घर तिकडेसुद्धा आहे, इकडेसुद्धा आहे, कुणालची खूप घरं आहेत. कुणाली पोचलेलो आहेत हिडार फडावर, त्याच्यानंतर आम्ही दाबोसावर जाणार आहेत. जरा वरतून आनंद घेऊया. तर कुणाल आपल्याला इकडे घेऊन आलेला आहे वरती. आणि इकडनं आता तुम्ही बघा हिराडपाडा. हा हिराडपाडा धबधबा आहे, खूप मोठा धबधबा आहे. आपण आता खालती उतरतो आहे. ह्या बघा, ह्या पायऱ्या आहेत अशा. कुणाल आपल्या पुढे चाललाय. तर आपण आता इकडनं पायऱ्या घेऊन खालती उतरलेलो आहेत. आणि हे बघा, त्यांनी पॉईंट बनवलेला आहे इकडनं धबधब्याचं, हे चांगलासा व्ह्यू बघण्याचा. हा बघा, आणि हा इकडे धबधबा. तर आम्ही तिकडनं वरतून आलेलो आहोत चालत, आणि आम्ही खालतीसुद्धा जाऊ शकतो, पण खालती जाण्याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की कुणाल कालच जाऊन आला आणि पाऊस खूप पडलेला आहे. तो कुणाल सांगतो खालती गेला जाण्यासाठी खूप चिखलातनं जावं लागेल. मी बोललो ठीक आहे, आपण वरतूनच घेऊया. हा बघा, सर्वीकडे दरीच दरी आहे, तुम्ही कुठेही उडी खाऊ शकतात जन्नतमध्ये जाण्यासाठी. आणि गाईज, हे जे पाणी उतरते आहे हे दाबोस्यालाच जाऊन भेटते आहे. बघा, हे जे पाणी इकडनं असं असं जाते आहे ना, हे दाबोसा वॉटरफॉलकडे जाते आहे. तर गाईज, आपण आता इकडनं निघतो आहे आणि आपण आता सरळ जाणार आहोत दाबोस्यावर, दाबोसा धबधबा. हे बघा, इकडचं एक जाता जाता लास्टचं दृश्य बघून चला. आणि पाऊस स्टार्ट झालेला आहे थोडा थोडा आता. हे बघा, रोड पूर्ण ओले झालेले आहेत आणि खूप मोठ्या चढण आहेत. आम्ही असे चढतो आहे. हिराडपाडा धबधब्यावर जाऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही कुणालच्या दुसऱ्या घरी आलेलो आहोत, जुन्या घरी. हा बघा, कुणाल बसलेला इकडे. आम्ही आता नागलीची भाकरी खाणार आहोत इकडे आणि मग थोड्याने निघणार आहोत. आमचा नाश्ता करून झालेला आहे. मी आणि कुणाल बसलेलो आहे. नागलीच्या भाकऱ्या आहेत आणि मस्त कांदा कवट आहे. अजून खेकडे येतात आहेत. हे बघा, ही नागलीची भाकरी आहे. ही केकड्यांची भाजी आहे. केकडे. आपण आता शिरपामाळाच्या गेटवरून मध्ये जातोय. ही बघा, ही गेट आहे शिरपामाळाची. तर मित्रांनो, आपण आता शिरपामाळावर पोहोचलेलो आहोत. याचा इतिहास खूप जुना आहे. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज इकडे एक दिवस राहून गेलेले होते, त्यामुळे त्यांच्याच आठवणीस
इकडे स्मारक बनलेलं आहे, आपण जाऊन बघूया तिकडे। आता हे बघा समोर, हे खूप उंचावर आहे आणि इकडे खूप वारा सुटलेला आहे। बघा झाडं तुम्हाला साईडला समजत असतीलच। आणि हे बघा, हे आहे शिरपामाळीची एंट्री। स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले 5 जानेवारी इसवी सन 1664। हाच तो शिरपामाळ येथे एका कामानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे। जव्हारच्या राजाने शिवाजी राजांची भेट घेतली। आम्ही आता इकडनं हनुमान पॉईंटवर चालल्यात। तुम्ही सुद्धा सोबतच राहा, बघत राहा। तुम्हाला सुद्धा जव्हारचे अजून काही खूप काही चांगलं सुंदर असं एक दृश्य आणि खूप काही त्यात चांगले छान छान गोष्टी बघायला भेटतील। चला, आपण आता आलेलो आहोत हनुमान पॉईंटवर। हनुमान पॉईंट याला यासाठी बोललं जाते, हे मारुतीचं मंदिर, मारुती रायाचं। आणि त्याच्यासमोरच हा पॉईंट आहे। इकडनं अख्ख्या जव्हारचं दृश्य तुम्ही बघू शकतात। आपण आता तिकडेच चाललेलो आहोत। हे बघा, खूप पर्यटक आलेलं असतं इकडे। कुणाला विचारलं मी नीट, कुणाला समजा इकडे पर्यटक चालूच असते। तर आम्ही आता इकडे हनुमान पॉईंट आहेत। हनुमान पॉईंट का बोलतात हे तुम्हाला समजत असेल। समोरच मंदिर आहे आणि हे आहे जव्हारचं दृश्य। आणि त्याच्यासमोरच जयविलास पॅलेस। काही क्षणानंतर आपल्याला तिकडेच जायचं आहे, त्याच्यानंतर आपण सनसेट पॉईंटला जाणार आहोत। आता आपण जयविलास पॅलेसलाच चाललो आहे। हा बघा जयविलास पॅलेस। तर आपण आता पॉईंटच्या थोडं पुढे जातो आहे। तिकडे आहे आय लव्ह जव्हारचं स्टॅच्यू, नवीनच बनवलेला आहे। फोटोशूट चालू आहे तिकडेसुद्धा। आपणसुद्धा आता जाऊया तिकडे। आणि हा बघा, हा आहे नजारा। तर गाईज, आपण फायनली आलेलो आहोत आता जयविलास पॅलेसजवळ। आणि हा त्याचा रस्ता आहे, तुम्ही बाईक घेऊन येऊ शकतात, फोर व्हीलरला अलाउड नाही मिळत। शक्यतो तुम्ही चालवतच या, कारण आय थिंक कधी कधी परमिशन असते, कधी कधी नसते। आज कोण नव्हतं गेटवर, म्हणून आम्ही आलेलो आहोत बाईक घेऊन। आणि समोरच आहे जयविलास पॅलेस। हाच तो 600 वर्षाचा इतिहास जपणारा पॅलेस म्हणजे जयविलास पॅलेस। तर आम्ही आता पॅलेसच्या मध्ये चाललो आहे, पण पॅलेसच्या मध्ये मोबाईलला फोटोशूटसाठी काहीच परमिशन नाही मिळत। त्याच्यामुळे तुम्हीही बाहेरनंच एन्जॉय करा। आपण टाइम लॅप्स लावून आम्ही मध्ये जाऊन येतो, तिथपर्यंत तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा। चला मित्रांनो,
आम्ही मध्ये जाऊन आलो आणि आम्ही आता बॅक साईडला जातोय. बॅक साईड सुद्धा तुम्हाला दाखवतोय की आता आपण हळूहळू बॅक साईडला जातोय. हे बघा तुम्ही, ही बॅक साईड आहे आणि बॅक साईडच्या समोरच इकडे खूप मोठी दरी आहे. ही बघा, आम्ही हनुमान पॉईंटवरून निघून आता आलेले आहेत सनसेट पॉईंटवर. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. व्हिडिओज नाही तर इकडचे जे लोकेशन आहेत, इकडचे जे पॉईंट्स आहेत, स्पॉट आहेत, धबधबे आहेत, ते जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्या. आणि तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढी जास्तीत जास्त शेअर करा. आपण आता इकडे आहेत सनसेट पॉईंटवर. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि सनसेट पॉईंटवर आलेले आहेत आम्ही. हे बघा समोर, हा लास्टचा स्पॉट आहे आजचा. याच्यानंतर व्हिडिओ आपली इकडे संपेल. दाभोसा डॅम आपले सॉरी दाभोसा वॉटरफॉल राहून गेला आपल्याकडनं. त्याचं कारण खालती जाण्यासाठी परमिशन नाही मिळत, बंद केलेला आहे आणि वरतून तेवढा तो क्लिअर दिसत नाही मिळत, त्यामुळे आम्ही तिकडे गेलेत नाही. त्याच्या जागी त्याच्याहून जो मोठा धबधबा आहे तिकडे आम्ही गेले होते, त्याच्यावर जो मोठा धबधबा हिरडपाडा त्याच्यावर आम्ही गेले होते आणि त्याची व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच, खूप छान आहे तो. आणि हे बघा सनसेट पॉईंट. लाव बघू कोण कोणाची गोल करते बघू सर. बरोबर ना, लाव लगेच बघू सर. हे बघा, हे समोर जे तुम्हाला स्पॉट दिसतोय इकडनं सनसेटचा आनंद घेतला जातो. संध्याकाळी सर्व इकडे उभे राहून पूर्ण लक्ष सूर्याकडे देत असतात आणि बघत असतात सूर्य कसा मावळतो. हे जे आपल्या समोरचं लोकेशन दिसतंय इकडनं सूर्य मावळत असतो. मावळण्याच्या टायमाला किती छान वाटत असेल तुम्ही आत्ताच एक अंदाज लावू शकता. तर हा आहे सनसेट पॉईंट. दुपारचे 2 वाजलेले आहेत त्याच्यामुळे सनसेट पॉईंटवर काय एवढं खास आपल्याला दिसणार नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच, खूप छान छान स्पॉट आहेत. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो, पालघर जिल्ह्यातलं महाबळेश्वर, महाराष्ट्राचं सेकंड महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर जव्हार. तुम्हीसुद्धा एकदा व्हिजिट करा जव्हारमध्ये. तुम्हाला काय ॲड्रेसपासून सर्व मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करा. तर चला मित्रांनो, आम्ही आता इकडे निघतो आहे. मी आणि माझ्यासोबत आहे कुणाल. कुणाल भावालासुद्धा आता मी बाय बाय करतो, अलविदा करतो, ये एखाद दिवशी जपायला. हो नक्की नक्की. चला मित्रांनो भेटूया, आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.